प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रभूच्या नावाला गौरव असो की तुम्ही आणि मी 8:30 देवाचं वचन ऐकायला तयार आहोत. बायबल सांगतं देव प्रभूशी स्वतः म्हणाला मी जीवनाची भाकर आहे आणि जो कोणी या भाकरीतलं खाईल त्याला भूक लागणार नाही. मी जीवनाचं पाणी आहे आणि जो कोणी माझ्यातून पिईल त्याला तहान लागणार नाही. हालेलुया हालेलुया. प्रभू आज तुमचं सांत्वन करेल वचनाद्वारे. बायबल असं सांगतं 2 करिंथ 1 आणि 3 प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन 2 करिंथ 1 आणि 3 वाचूया. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप जो कळवळ्यांचा बाप व सर्व सांत्वनांचा देव तो धन्यवादित असो. बायबल सांगतं जो सर्व सांत्वनाचा देव कळव्यांचा देव तो धन्यवादित असो. हालेलुया हालेलुया. प्रभू येशूला तुमच्यावरती कळवळा आहे. कळवळा म्हणजे काय माहिती? जर तुमच्याकडे काही कमी असेल, तुम्ही दुःखात असताल, तुम्ही त्रासात असताल, तर तुमच्यावरती कोण कळवळा करेल? तर तुमचे आई वडील. त्यांना कळवळा येतो, माझं बाळ काय आहे त्रासात आहे, माझं लेकरू का त्रासात आहे. कळव्याने हृदय भरतं. त्याप्रमाणे स्वर्गातील जो बाप आहे, बायबल सांगतं तो कळव्यांचा बाप आहे, सांत्वनाचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. डोंट वरी सिस्टर, तू एकटी नाही पृथ्वीवर. 2 नजर आहेत, 2 डोळे आहेत, ते तुझ्याकडे पाहत राहतात. बायबल असं सांगतं. मार्क याच्या 8 आपण येऊया. या बायबल असं सांगतं एक सुंदरशी स्टोरी. एक सुंदरशी स्टोरी ऐकून तुम्ही खूप आशीर्वादित होणार. वाचूया काय लिहिलंय. मार्क 8 पहिल्या वचनाच्या पुढे आपण जाऊया. वाचूया. त्या दिवसांमध्ये पुन्हा फार मोठा समुदाय जमला होता आणि त्यांच्याजवळ खायला काही नव्हते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना आपल्याजवळ बोलावून त्यांना म्हटले मला समुदायाचा कळवळा येतो. मला समुदायाचा कळवळा येतो. बायबल सांगतं त्या दिवसामध्ये पुन्हा मोठा समुदाय त्याच्याकडे जमला आणि त्याच्याजवळ खायला काही नव्हते. मोठा समुदाय येशूचा ऐकायला जमला आणि त्यांच्याकडे खायला काय नव्हते. येशूला त्यांच्यावरती कळवा आला. तो शिष्यांना म्हणला यांच्यावरती मला कळवा येतो. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आता 3 दिवस ते माझ्याजवळ राहिले आहेत व त्यांच्याजवळ खायला काही नाही. 3 दिवस ही गर्दी येशू बरोबर होती. सगळं अन्न संपलं. आता त्यांना घरी जायचं आहे पण येशू म्हटला त्यांना खायला काय नाही. बघा येशूला कशाची काळजी आहे. आणि पुढचं वचन. आणि मी त्यांना उपाशीच त्यांच्या घरी लावून दिले तर ते वाटेत कासावीस होतील. त्यांच्यातले कित्येक तर लांबून आले आहेत. आहा, व्हॉट अ ग्रेट थिंग. याला म्हणतात जिवंत देव. आमेन. कळवाचा देव. येशू म्हणतो हे जर उपाशी गेले तर वाटेमध्ये चक्कर येईल, पडतील माझे लेकर. आणि यांच्यातले अनेक लोक लांबून आलेले आहेत. पा देवाला किती लोकांची काळजी आहे. तुम्ही कुठून येता? तुम्ही रस्त्यामध्ये, तुमच्या पोटात काय नाही, तुम्ही पडताल, तुम्हाला चक्कर येईल, याची सगळी काळजी देवाला आहे. आमेन. इमॅजिन आज जर आई वडील आपली काळजी करतात 100% खरं आहे, पण ते काळजी आपली 24 तास करू शकतात का? नो सिस्टर. बायबलमध्ये लिहिलंय पण देव जो आहे आपली काळजी घेणार आहे. तो स्वतः म्हणला तुझी सगळी काळजी माझ्या पायापाशी टाक कारण मी तुझी काळजी घेतो. या लोकांना अन्न नाही, हे लोक लांबून आलेत, हे कासावीस होतील. फक्त तोच देव जो कळव्याने भरलेला आहे, ज्याचं प्रेम तुझ्यावरती आहे, ज्याचं नाव येशू आहे, तोच तुझी काळजी घेऊ शकतो. आज देवाला माहिती आहे तू हॉस्पिटलमध्ये, आयसीयूमध्ये, तू अशा ठिकाणी आहे जिथे तू चक्कर येऊन पडशील. तू आयसीयूच्या ऑक्सिजन वॉर्डमध्ये तुला असा त्रास होत असेल की तुझं शरीर पूर्ण रोगाने भरलं असेल. आज येशूच्या नावात देवाचा कळवळा तुला बरा करेल. आज येशूच्या नावात देवाचे आशीर्वाद तुला उभे करतील. आज येशूच्या नावात देव तुला पडू नाही देणार, पण तो तुला धष्टपुष्ट बनवेल. त्याचं नाव येशू आहे. आमेन. आणि बायबल पुढे सांगतो, वाचूया. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले की येथे रानात कोठून भाकरी आणून त्यांना कोणी तृप्त करावे. मग त्याने त्यांना विचारले तुमच्याजवळ किती भाकरी आहेत. तेव्हा त्यांनी म्हटले 7. नंतर त्याने समुदायाला भूमीवर बसायला आज्ञा केली. हा. आणि त्या 7 भाकरी घेऊन त्याने उपकार स्तुती करून त्या मोडल्या आणि वाढायला आपल्या शिष्यांजवळ दिल्या. हा. मग त्यांनी त्या समुदायाला वाढल्या आणि त्यांच्याजवळ थोडक्या मासोळ्या होत्या. त्यावर आशीर्वाद देऊन त्याने त्याही त्यांना वाढण्यास सांगितल्या. तेव्हा ते जेवून तृप्त झाले आणि त्यांनी भाकरीचे उरलेले तुकडे 7 पाट्या उचलून घेतले. आणि ते जेवणारे सुमारे 4,000 होते. मग त्याने त्यांना पाठवून दिले.
मग लागलास तो आपल्या शिष्यांबरोबर मचव्यात बसून दलमुनाथाच्या भागात गेला. बायबल सांगते येशू काल आज आणि युगादुक सारखा आहे. 4000 लोक म्हणजे आजचे 40 लाख, तेव्हा लोकसंख्या कमी होती आणि आज बघा तिथले 4000, मी तर म्हणतो 4 करोड आत्ताचे असतील. एवढ्या लोकांना, 4000 लोकांना येशूने खाऊ घातलं आणि किती भाकरी, वाचूया सिस्टर लोकांना कळू द्या किती भाकरी होते ऐका. मग त्याने त्यांना विचारले तुमच्याजवळ किती भाकरी आहेत, तेव्हा त्यांनी म्हटले 7. नंतर त्याने समुदायाला भूमीवर बसवले. 7 भाकरी, 4000 लोक, त्यांच्या बायका 4000, मे बी त्यांचे लेकर दुप्पट, जवळजवळ 20,000-16,000 लोक असतील. आणि बायबल सांगतं भाकरी किती 7. पण मला एक गोष्ट माहित आहे, जो कळवळ्यांचा देव, जो प्रेमाचा देव, तो चमत्कार करणारा देव आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाला आज तुझ्यावरती कळवळ आहे की तू उपाशी आहे, तू दुःखात आहे, तू रडतोय. आज येशूच्या नावात देवाचं प्रेम तुझ्याकडे धावत येईल आणि तुझ्यासाठी मोठे चमत्कार होतील. हे सगळे जेवले आणि किती पाट्या उरल्या? 7. आणि बायबल सांगतं कुठं? अरण्यात. कुठं? अरण्यात. जिथं दुकान नव्हतं, डिपा तिथं स्टोर नव्हतं, मॉल नव्हतं, काही नव्हतं, पण ज्या शनी येशूच्या हातात भाकरी आल्या, येशू ख्रिस्ताच्या नावात त्या भौगुनी झाल्या. आमेन. आणि तोच देव आज जे तुझं जीवन येशूच्या हातात आहे, तो तुझ्यावरती कळवाने भरून तुझ्यासाठी मोठं कार्य करेल. आमेन. घाबरू नको, ज्या गोष्टी आत्ता नाही झाल्या, तू रानात असशील, तू दुष्काळात असशील, तू कमतरतेत असशील, तू नाशात असशील, पण आज येशूच्या नावात तू उचलला जाणार. आमेन. आशीर्वादामध्ये, कृपेमध्ये आणि सामर्थ्यामध्ये. हालेलुया, हालेलुया. या आपण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करा आणि माझ्या मागे फक्त येशूला आपल्या हृदयात घ्या. पूर्ण हृदयाने म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. धन्यवाद स्वर्गीय बापा. धन्यवाद स्वर्गीय बापा. माझ्या पापासाठी, माझ्या पापांसाठी येशूला पाठवलं. येशूला पाठवलं. येशूला माझ्यासाठी वधस्तंभी दिलं. येशूला माझ्यासाठी वधस्तंभी, माझ्यासाठी गाडण्यात आलं. माझ्यासाठी गाडण्यात आलं. तिसऱ्या दिवशी पुन्हा येशू उठला. तिसऱ्या दिवशी पुन्हा येशू उठला. माझा असा विश्वास आहे. माझा असा विश्वास आहे. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. माझा तारणारा देव आहेस. माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात ये. आजपासून, आजपासून प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे, नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन, सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारतो. माझ्या हृदयात मी स्वीकारतो. मी कबूल करतो. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. जिवंत देवाचे लेकरू प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं. माझं तारण झालेलं. आमेन. आमेन. हात ठेव आपल्या हृदयावर. फादर, प्रभू येशूच्या नावात मी त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्मेने, कृपेने, देवाच्या प्रीतीने, देवाच्या शांतीने व आनंदाने. शैतान तुझा काय अधिकार नाही त्यांच्यावर, कारण देवाने त्यांना काळोखात सत्तेतून काढून देवाच्या प्रियपुत्र जयात आणून घातलंय. आता प्रभू येशूच्या नावात देवाचा कळवा, जो कळव्याचा देव, सांत्वनाचा बाप, प्रत्येक कॅन्सर, प्रत्येक आजार, प्रत्येक कमतरता, प्रत्येक रोग, प्रत्येक शरीरातल्या वेदना, सगळ्या कर्जाचे आत्मे, दुःख आणि त्रास देणारे आत्मे निघून जा येशूच्या नावात. आजपासून येशूच्या नावात तुझ्या भांडे आणि टोपल्या आणि तुझे घर आणि तुझे सगळं जीवन आत्मिक, शारीरिक, बौद्धिक शब्दाने भरलं जा. शाप तुटलेले आहेत येशू मध्ये. yes. आशीर्वादामध्ये चालू हो. आणि फादर, तू त्यांच्यावर कळवळा करतो. yes, माझी प्रार्थना आहे, एक वेळेच्या अगोदर मरणार नाही. yes, एक व्यक्ती प्रभू अन्न पाण्यासाठी रडणार नाही. yes. कारण तू आमचा बहुगुणित करणारा देव आहे. माझी प्रार्थना आहे, प्रत्येक आश्रू पुसले जा, प्रत्येक व्यसनातून बाहेर या येशूच्या नावात, प्रत्येक आयसीयू मधून, आजारातून येशू नावात बरे व्हा. आजपासून जो कळवळ्याचा देव तुझ्यासाठी सर्व काही भौगुणित आणि चमत्कारिकरित्या वाढव, प्रभू येशूच्या नावात. आमेन. गॉड ब्लेस यू. आपण परत भेटूया उद्या 8:30. तुमच्या कमेंटसाठी आम्ही रोज प्रार्थना करतोय. लक्षात ठेवा, येशू लवकर येणार आहे. गॉड ब्लेस यू. आमेन.